नमस्कार मैत्रिणींनो, सासूसून किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जास्वंदीच्या आकारातील गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक। तुम्ही इथं हा मोदक पाहू शकता, याला आपण जास्वंदीचा आकार दिलेला आहे, जास्वंदीच्या फुलाचा आकार दिलेला आहे। हे किती छान झाले आहेत। या गणपतीला तुम्ही नक्की असे जास्वंदीच्या फूल आकारातील मोदक तयार करा, बप्पा खूप खुश होतील। बप्पांच्या आवडीचं आहे जास्वंदीचं फूल। जसं जास्वंदीचं फूल आवडीचं आहे, तसं मोदकही आवडीचं आहे, आणि तोही जर आपण जास्वंदीच्या फुलाच्या आकारातील केला तर बप्पा तर फारच खुश होईल। चला तर आपण इथं आता रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी अगोदर सारण तयार करून घेणार आहे मोदकामध्ये भरायचं। इथं मी एक चमचावर छोटा चमचा तूप टाकलेला आहे, एक चमचा इथं खसखस टाकलेली आहे। खसखस थोडीशी तुपावर आपण इथं परतून घेऊया। खसखस परतायला खूप वेळ लागत नाही, पटकन परतली जाते। इथं मी एक वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे, ओला नारळ असा खोलून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता तोही मी एक वाटी टाकून घेतलेला आहे, आणि त्यामध्ये मी इथं अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, थोडंसं बारीक करून घेतलेला आहे। आता हे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचं सारण तयार करून घ्यायचं आहे। आपण नॉर्मली जसं गव्हाच्या पिठाचे मोदक करतो सेम तसंच करायचं आहे, यात काही दुसरा फरक मी केलेलाच नाही आहे। यामध्ये एक दोन चमचे आता आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे। दुधामुळे सारण अगदी मऊसूत होतं। इथं मी म्हणून दोन चमचे दूध टाकून घेतलेलं आहे। आता आपण हे सारण तयार करून घेऊया। इथं सारण तुम्ही पाहू शकता तयार झालेलं आहे। यामध्ये आता मी वेलची पावडर टाकून घेते, एक अर्धा चमचा। ती आता आपण इथं मिक्स करून आता हे सारण थंड होईपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे सारण मी थंड करायला ठेवते। जास्वंदीच्या आकारातील मोदक फार सुंदर दिसतात, या गणपतीमध्ये नक्की ट्राय करा। मी इथं मोदकाला लाल आकार देण्यासाठी बीट घेतलेलं आहे, बीट खिसून घेतलेलं आहे। त्याचा आपल्याला कलर फक्त काढून घ्यायचा आहे, म्हणजे पाणी फक्त त्या पाण्याचा फक्त आपल्याला इथं वापर करायचा आहे। पाणी गाळून घेतलेलं आहे मी इथं। आता मी इथं दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। दीड वाटी आपण गव्हाचं पीठ घेतोय, आणि एक वाटी मी इथं मैद्याचा वापर करणार आहे। थोडासा आकार छान यावा यासाठी मी इथं मैदा वापरते। तुम्ही नुसतं गव्हाचं पीठ जरी वापरलं तरीही चालेल। त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, आणि हे आता आपण सगळं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घेऊया, म्हणजे मोदकाच्या पारीला अगदी मऊसूतपणा येईल, मोदकाची पारी छान होते। मग आता हे छान आपण सगळं मिक्स करून घेऊया पिठामध्ये। आता या पिठाचे मी दोन भाग करणार आहे। मी इथं दोन रंगामध्ये मोदक तयार करणार आहे। एकामध्ये बीटचं आपण जे पाणी तयार केलं आहे कलरचं, ते मी एकामध्ये टाकून घेणार आहे, आणि एक साधीच कणिक मी मळून घेणार आहे इथं। असे दोन प्रकारच्या कणिक मळणार आहे मी इथं। ही आपली साधी कणिक मळून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता दुसरं जे आहे पीठ निम्मं काढून ठेवलं होतं, दोन भाग केलेले आपण पिठाचे, आणि एकामध्ये आता मी आपण जे बीटचं पाणी तयार करून ठेवलं आहे ते पाणी त्या पाण्याने मी हे पीठ मळून घेणार आहे।
थोड़ थोड़ पानी टाकून आपल्याला इथेही कणिक मळून घ्यायची आहे। मी दुसऱ्या साध्या पाण्याचा यामध्ये वापर केलेला नाहीये, बीटचंच पाणी घेऊन मी त्या पाण्यानेच कणिक मळून घेतलेली आहे, म्हणजे त्या बीटचा कलर खूप छान चढेल। आता हे दोन्ही गोळे मी एक 10 मिनिटं रेस्टला ठेवते। एक 10 मिनिटांनंतर आपल्याला हे गोळे परत एकदा तेलाचा हात लावून मळून घ्यायचे आहे। ही खूप अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी पण आहे। आपण नेहमीच करतो गव्हाच्या पिठाचे मोदक। फक्त आपल्या या मोदकामध्ये आकारामध्ये फक्त फरक असणार आहे, बाकी तुम्ही नेहमी जसे मोदक करता तसेच करायचे आहेत। आता इथं मी छोटे छोटे गोळे करून घेते। मैत्रिणींनो, माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन ही प्रेस करा, म्हणजे सगळे पुढचे तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील। आता मी इथं एक एक पाळी लाटून घेते। आपल्याला इथं ही पाळी खूप जाड ही लाटायची नाही आहे आणि खूप पातळ ही लाटायची नाही आहे। आता यामध्ये आपण सारण भरून आपण मोदकाला आकार देऊन घ्यायचा आहे। इथं मी आपण जे सारण पहिल्यांदा करून ठेवलेलं आहे। आता खालून आपण जसं उकडीचे तांदळाच्या उकडीचे मोदक जसं तयार करतो त्याला आपण जसा शेप देतो तसाच इथं शेप द्यायचा आहे। अगोदर देऊन घ्यायचा आहे शेप। तिथं आपण अगदी जवळजवळ पाकळ्या तयार करतो, पण इथं या 5च पाकळ्या तयार केलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। अशा या पाकळ्या तयार करून घ्यायच्या अगोदर आणि थोडंसं मध्ये आणायच्या त्या सगळ्या पाकळ्या, मधलं तोंड आपण मिटवून घ्यायचं आहे। अशा 5 पाकळ्या तयार केल्यानंतर आपण शेप द्यायला सुरू करायचं आहे। थोडासा पिठाचा हात नाही तर तुपाचा हात लावून घ्या आणि असं शेप द्यायचा आणि शेवटची पाकळीला परत दुसरी पाकळी जोडायची आणि परत असा आकार द्यायचा। परत त्या शेवटच्या ह्याला परत दुसरी पाकळी जोडून आकार द्यायचा। असा हा आकार बसला पाहिजे, असा बोटाने आकार देत जायचं। तुम्ही तर पाहू शकता मी कसा आकार देते ते, आणि शेवटचं टोक परत दुसऱ्या पाकळीला जोडते। इथं असा हा आकार दिसला पाहिजे, अशा रेषा रेषा दिसल्या पाहिजेत। जसं जास्वंदीच्या फुलाला रेषा रेषा दिसतात आपल्याला, तशा रेषा रेषा इथं दिसल्या पाहिजेत आणि मध्ये थोडंसं आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे। तुम्ही तर पाहू शकता हा मोदक आपला पहिला तयार झालेला आहे। आता दुसराही मी एक करून दाखवते। इथे ही पाळी आपली झालेली आहे लाटून। थोडीशी जाडसर ठेवायची पाळी, म्हणजे आकार व्यवस्थित देता येतो आपल्याला। आणि खूप मोठी लाटायची नाही तर त्याच्या पाकळ्या खूप मोठ्या होतात, इकडं तिकडं पडतात मग पाकळ्या। इथं परत एकदा दाखवते तुम्हाला मी, परत असं खालून दाबत त्याची वाटी तयार झाली पाहिजे। खालून दाबत यायचं असं, अशा 5 पाकळ्या तयार करून घ्यायच्या। अशी पूर्ण वाटी तयार झाली पाहिजे। परत मध्ये थोडस चिमटून घ्यायचं, मध्ये बंद करून घ्यायचं। आणि परत थोडासा पिठाचा हात नाही तर तुपाचा हात लावून आपण आकार द्यायचा, असा
थोड़ थोड़स अस पीठ पाठीमागे ढकलायचं म्हणजे आकार छान बसतो आणि शेवटच्या पाकळीला दुसरी पाकळी दुसरी पाकळी जोडायची। तुम्ही इथं पाहू शकता आकार किती जास्वंदीच्या फुलाचा छान आलेला आहे या मोदकाला, आणि कलर तर खूप छान सुंदर दिसतोय कलर अगदी। मैत्रिणींनो, ही रेसिपी नक्की ट्राय करा या गणपतीमध्ये, आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। इथं हा मोदक आपला दुसराही मोदक तयार झालेला आहे, आणि पाकळीच्या अशा रेषा रेषा कसे किती छान दिसतात ते तुम्ही इथं पाहू शकता। आता याचप्रमाणे मी बाकीचे पण मोदक करून घेते। आता चाळणीला थोडंसं तेल लावून आपल्याला हे मोदक उकडून घ्यायचे आहेत। खाली तेल लावले की मोदक आपले चिकटत नाहीत अजिबात बिलकुलही, त्यामुळे तेल लावून घ्यायचे चाळणीला। आणि हे मोदक आपले तयार झालेले आहेत। आता दोन बॅचेसमध्ये मी हे मोदक तयार करून घेणार आहे, उकडून घेणार आहे। इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता हे झाकून 10 ते 12 मिनटं आपल्याला छान वाफळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता 10 मिनिटांनी हे मोदक किती छान उकडले गेलेत। तुम्ही पाहू शकता उकडल्यानंतर सुद्धा त्याचा कलर कुठेही जास्त चेंज वगैरे झालेला नाही आहे, आकार कुठेही बदललेला पण नाही आहे, अगदी आहे जसा आपण आकार तयार केलेला होता तसाच, अगदी उकडूनसुद्धा अगदी तसाच छान राहिलेला आहे। मैत्रिणींनो, नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा। धन्यवाद।